ख्रिसमस हा सण जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील अनेक चर्चमध्ये विविध प्रकारचे डेकोरेशन देखील करण्यात येतात. त्यासोबत प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा सोहळा इथे चर्चमध्ये साजरा केला जातो. मुंबईच्या माहीम येथील व्हिक्टोरिया चर्चच्या बाहेर ख्रिसमसच्या निमित्ताने अनोख्या सेल्फी पॉइंटची उभारणी करण्यात आलेली आहे. मुंबई मेरी जान फाउंडेशनच्या वतीने हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी, पाहूयात. जगभरात 25 डिसेंबर ख्रिसमस म्हणून हा सण साजरा केला जातो. प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जो आहे तो साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी हा एक महत्वाचा सण आहे. मी आहे माहीम येथील व्हिक्टोरिया चर्च येथे आणि आपण माझे मागे पाहू शकतात की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आहे तो गोठा जो आहे तो उभारण्यात आला आहे. सुंदर असा जो गोठा आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा तो उभारण्यात आला आहे. आणि त्याचसोबत त्याच्या अगदी बाजूला जी आहे ती सुंदर अशी ख्रिसमस ट्री देखील जी आहे ती सजवण्यात आलेली आहे. आणि ख्रिस्ती बांधव जे असतात ते 25 डिसेंबरला या चर्चमध्ये प्रार्थना करायला येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस देखील साजरा करायला इथे चर्चमध्ये असतात. एकंदरीत लोकांमध्ये आनंदाचा वातावरण असतो कारण ख्रिसमस म्हणजे हा ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्वाचा सण असतो. एक आनंदाचा वातावरण जो आहे तो लोकांमध्ये असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेन मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. मी आहे मुंबई येथील माहीमच्या आलेडिओ व्हिक्ट्री चर्चच्या बाहेर आणि आपण माझे मागे पाहू शकतात अनोखा असा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. मुंबई मेरी जान फाउंडेशनच्या वतीने जो आहे हा सेल्फी पॉइंट जो आहे तो उभारण्यात आला आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी मुंबई मेरी जान फाउंडेशनचे संस्थेचे अध्यक्ष अग्नेलो फर्नांडिस आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, काय सांगाल सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे त्याबद्दल? गेल्या 2 वर्षापासून मुंबईत पहिला प्रथम ख्रिसमस सेल्फी पॉइंट आम्ही उभारण्यात आलेला आहे आणि 2 वर्षापासून याला भरपूर सपोर्ट भेटत आहे. लोक येतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक येतात, सेल्फी घेतात, तर एक चांगला वातावरण झालेलं आहे इथे. सेल्फी पॉइंटचा टायमिंग काय असतो आणि किती दिवस हा सेल्फी पॉइंट इथे असणार आहे? आम्ही 21 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत ठेवणार आहे आणि हे संध्याकाळी 6 वाजतापासून सकाळी 6 वाजतापर्यंत चालू असतात. लोकांचा प्रतिसाद कसा आपल्या सेल्फी पॉइंटला? नेमका किती लोक असतात इथे फोटो सेशन वगैरे? किती एकंदरीत लोक? भरपूर प्रतिसाद, भरपूर आणि लोकांचा एवढा गर्दी असतात की पोलिसला येऊन मग कंट्रोल करायला लागतात. एवढा आमचा व्हॉलेंटियर असून पोलिसला पण येऊन ते मदत करायला लागतात. धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.